मुलांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण संख्या नंबर्स आणि अक्षरांना लेटर्स विशिष्ट क्रमाने ऑर्डर लावून तयार करायला शिकलो या व्हिडिओमध्ये आपण संख्यांच्या नंबर्सच्या आकृतिबंधासंबंधित मनोरंजक उदाहरणे बघूया बिनी तुला संख्या नंबर्स आणि अक्षरांचा लेटर्सचा आकृतीबंध बनवता आला होता ना हो आला होता चला आज आपण संख्या नंबर्स आणि अक्षरांचा आकृतीबंध तयार करून एक कोडे बनवून एकमेकांना विचारूया ठीक आहे तर सांगा तर मग ह्या आकृतीबंधामध्ये खालील स्थानांवर कुठल्या संख्या येतील ह्या आकृतीबंधामध्ये संख्या चढत्या क्रमाने असेंडिंग ऑर्डरनी आहेत इथे सहा नंतर दहा आहे संख्या मोजताना सहा नंतर सात आठ नऊ दहा म्हणजे सहामध्ये एक दोन तीन चार संख्यांची बेरीज केली ॲड केले की दहा मिळतात बरोबर सांगितलंच बिनी जसे दहामध्ये चार मिळवले ॲड केले की पुढची संख्या चौदा मिळेल आणि हो मध्ये अजून चार मिळवले की अठरा मिळतात हम्म अठरा नंतर एकोणीस वीस एकवीस बावीस म्हणजे मध्ये चार मिळवले की बावीस मिळतात खूप छान विनी ह्या संख्यांच्या आकृतीबंधामध्ये नेहमी चार चार मिळवले आहेत सहा दहा चौदा अठरा आणि बावीस अरे हो तू तर कोडं सोडवलंस आता मी विचारते विचार बघ ह्या कोड्याकडे नीट बघ आणि सांग ह्या आकृतीबंधामध्ये खालील स्थानावर कुठल्या कुठल्या संख्या येतील बिनी ह्या आकृतीबंधामध्ये संख्या उतरत्या क्रमाने डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आहेत तेव्हा चाळीसच्या आधी एकोणचाळीस अड़ोतीस, सदतीस छत्तीस आणि पस्तीस तेव्हा असे एक दोन तीन चार पाच चाळीसमधून पाच वजा केले मायनस केले की मिळतील पस्तीस हो तेव्हा आता नेहमी पाच पाच वजा करत हे कोडं सोडवा ह पस्तीस मधून पाच वजा केले मायनस केले की मिळतील तीस आणि तीस मधून पाच वजा केले मायनस केले की मिळतील पंचवीस हो आणि पंचवीस मधून पाच वजा केले की मिळतील वीस हम्म वीस मधून पाच वजा केले की मिळतील पंधरा आता निघूया हो चल मुलांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संख्यांना नंबर्स आणि अक्षरांना पॅटर्न्स आकृतिबंधातून जोडण्याची उदाहरणे बघितली पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांमधून संख्या आणि अक्षरांचे आकृतिबंध समजून घेऊ